आकृती आर्किटेक्ट रिलायबल प्रायव्हेट लिमिटेड या नूतन व्यवसायाचा शुभारंभ दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या नूतन व्यवसायाचे उद्घाटन आर्किटेक्ट विजय कुमार आहेर यांचे वडील पांडुरंग धोंडीभाऊ आहेर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. यावेळी नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच बाबू पाटे, युवा नेते अमित बेनके, विघ्नहर देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे, युवा उद्योजक रोहित नरवडे, RCC कन्सल्टंट अजय भिलारे, डॉक्टर भानुदास जाधव, जाधववाडीचे सरपंच अजित जाधव, प्रशांत दाते, ॲडव्होकेट संतोष आहेर, विशाल पाटील, पत्रकार अर्जुन शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आहेर यांच्या या नूतन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाजचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी. आहेर साहेबांच्या दुसऱ्या शाखेच्या उद्घाटना प्रसंगी उपस्थित असलेले सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी, आहेर साहेब पाट्याला त्यांचं जुनं एक ऑफिस आहे आणि नारायणगावमध्ये कामं चालू आहेत पण ऑफिसची संधी नव्हती. त्यांनी सांगितलं की ऑफिस एक टाकतो जेणेकरून अधिकची कामं मिळतील. आहेर फाट्यावरून येऊन इथं काम करत होते पण अजून कामं वाढली पाहिजे या भावनेने त्यांनी नारायणगावला ऑफिस टाकलेलं आहे. सगळं तालुका ज्यावेळेस डेव्हलप होत असतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्याची मदत किंवा तालुक्याची ओळख ज्यांच्यापासून निर्माण होत असते ती म्हणजे आर्किटेक्ट मंडळी. आता ह्याच इमारतीमध्ये आपण उभे आहोत. एक तालुक्यामधले सुसज्ज कमर्शियल मार्केट म्हणून ज्यावेळेस ओळख होती तर ते आर्किटेक्टने डिझाईन केल्यामुळं एवढे सुंदर आपल्याला हे जागा बघायला मिळतात, बिल्डिंग बघायला मिळतात, वास्तू बघायला मिळतात. कारण ह्या आर्किटेक्ट मंडळींनी मंदिर असतील, लोकांचे घर असतील, ज्याच्यापाशी जिव्हाळ्याचा आणि भावनिक विषय असतो त्याला आकार आणि उकार देण्याचं काम हे आर्किटेक्ट मंडळी करत असतात. आहेर साहेबांशी काल चर्चा झाल्याप्रमाणे इथं त्यांना जवळजवळ 3 आर्किटेक्ट्स एकत्र बसून आणि ते स्वतः चौथे इथं काम करणार आहे. आहेर साहेबांचा अनुभव खूप दांडगा आहे. आळेफाट्यावरती रेसिडेन्शियल स्कीम्स, बंगले, कमर्शियल बिल्डिंग आणि नवीन नवीन तर आमच्या जुन्नर तालुका औद्योगिक वसाहतीमधल्या बऱ्याचशा बिल्डिंगचं प्लॅन सँक्शन करण्यापासून तर कम्प्लिशन मिळवण्यापर्यंतचं काम हे आहेर साहेबांनी केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून बऱ्याचशा उद्योजकांना त्यांचा फायदा झाला आहे कारण तो प्लॅनच आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे की याच्यामध्ये कशी बिल्डिंग बसेल हे आहेर साहेबांना जाऊन विचार. कारण दरवेळेस आहेर साहेबांची मदत निश्चितप्रमाणे प्रत्येक उद्योजकाला होती. त्यामुळे तुम्ही नारायणगावमध्ये आलात तुमचं स्वागत आहे. सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे नारायणगावमध्ये खूप स्कोप आहे डेव्हलपमेंटला. नारायणगाव असं आडवं पसरत चाललेलं आहे आणि नारायणगावच्या आजूबाजूला जेवढे मळे असतील त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करण्याचा खूप स्कोप आहे. भविष्यामध्ये खासदार साहेबांच्या मार्फत रेल्वे स्टेशन आहे. नारायणगाव ह्या बाजूला वाढलं आहे तर तसं रेल्वे स्टेशन झाल्यावरती खोडद रोडच्या कडेला पण वाढायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळं आर्किटेक्ट लोकांनी TP बिल्डिंग केली तर निश्चितप्रमाणे त्याचा फायदा हा लोकांना होतो. ज्या ज्या गृहरचना सोसायटी नारायणगावमध्ये नव्याने झाल्या गेल्या 7-8 वर्षामध्ये त्या TP झाल्यामुळे लोकांची पसंती त्याला भेटते आणि एक सुद्धा फ्लॅट भाड्याने सुद्धा द्यायला रिकामा नाही आहे. बडेरे साहेबांची असेल, भळगट साहेबांची, समोर पाटे साहेबांची आहे. त्यामुळे TP काम झालं तर त्याला आर्किटेक्ट लागतो आणि इथून पूर्वीच्या काळामध्ये बिल्डिंग पुन्हा 2 मजले वाढवायचे वाढव, 3 वाढवायचे वाढव, ते आम्ही मॅनेज करून देतो अशी भूमिका सगळ्यांची होती. प्रसंगी आपण सर्वजण मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आकृती रिलायबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो व आलेल्या मान्यवरांचं जाहीर आभार मानतो. धन्यवाद.